हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ ऑफ अवर पी वाय क्यू सिरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट चाप्टर नंबर इलेवन अल्कोहोल फिनॉल अँड इथर ह्याचे टोटल ट्वेंटी फोर क्वेश्चन्स आहेत सो ऑन अन एव्हरेज अगेन वी कॅन कन्सिडर की सीई टीमध्ये ह्या चॅप्टरवरून टू पॉईंट फाईव्ह टू थ्री क्वेश्चन्स विचारले जातील ओके तो वी स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर वन ज्याच्यामध्ये आपल्याला गिवन आहे फिनॉल ज्याची रिॲक्शन आपण करतोय विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड कॉन्सन्ट्रेटेड एस्ट्रोसोफोशी तो फिनॉल जो आहे धिस फिनॉल इज व्हेरी हायली रिॲक्टिव्ह स्पेसिस तो बिकॉज ऑफ धिस ओ एज ग्रुप आपला बेन्झिन अजून जास्त रिॲक्टिव्ह बनतो आणि त्याचा रिझल्ट काय बनतो तर इथे जेव्हा सबस्ट्युड्युशन होतं ते सबस्ट्युड्युशन ह्या दोन्ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होऊन जातं सो दोन्ही ऑर्थो आणि पोझिशन विल ऑक्युपाय धिस एनो टू ग्रुप विच रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ धिस कंपाऊंड टू फोर सिक्स ट्रायनायड्रोफिनॉल ओके जर आपल्याला हा कंपाऊंड बनवायचा असेल तर इथे ही जी रिएक्शन आहे ती आपण करतो इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट एच ओ थ्री डू रिमेंबर धिस दिस इज यअर एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिड्युशन रिॲक्शन्स ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू नेक्स्ट मध्ये आपल्याला विचारलेलं आहे अबाउट बेन्झिलिक बेन्झिलिक अल्कोहोल कोणता आहे बेन्झिलिक अल्कोहोलला कंडिशन काय आहे तर इथे कार्बन आहे बेन्झिन आहे बेन्झिनला एक कार्बन आहे आणि त्याला एक ओएच आहे आता त्यांनी नुसता बेन्झिलिक अल्कोहोल विचारला नाही आहे तर त्यांनी आहे सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल कोणता आहे मग सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल काय असणार आहे तर ह्या कार्बनला अजून एक कार्बन कनेक्ट झालेला असेल आता अशी जर कंडिशन इथे बघितली तर इथे हा जो कार्बन आहे हा आपल्याला वन डिग्री दिसतोय कारण एकच कार्बन कनेक्टेड आहे हा कार्बन जर बघितला तर तो थ्री डिग्री दिसतोय कारण तीन कार्बन त्याला कनेक्ट झालेत धिस कार्बन इज इजो थ्री डिग्री कार्बन त्याला सुद्धा तीन कार्बन कनेक्ट झालेत हा हावाला जो आहे ह्याला म्हणू शकतो आपण टू डिग्री कार्बन कॉज त्याला दोन कार्बन हा इथं एक कार्बन आहे आणि इथं एक कार्बन आहेत असे दोन कार्बन कनेक्ट झालेले आहेत त्यामुळे तो बनला आपल्यासाठी

इट ॲक्ट ॲज धिस ऑक्सिजन ऍक्सेप्टर आणि झिंकच्या प्रेझेन्समध्ये हा झिंक आणि इथला ऑक्सिजन ते कंबाईन होऊन ते बनवतात झेडेनो झिंक ऑक्साईड आणि इथे आपल्याकडे बनून जातो बेन्झिन इथे बनणार आहे बेन्झिन ओके तो इथे ऑप्शन मॅच करेल ऑप्शन नंबर सी नेक्स्ट क्वेश्चन बघा विचारलं आपल्याला कॉमन नेम फॉर बेन्झिन वन थ्री डायऑल बेन्झिन वन थ्री डायल म्हणजे काय आहे तर बेन्झिन आहे त्याच्यामध्ये इथे फर्स्ट कार्बन टॉपला लिहू आपण एक ओ एज ग्रुप आणि इथे थर्ड कार्बन तिथे अजून एक ओ एज ग्रुप बाकी इथे आतमध्ये तीन बॉन आहेत टू फॉर्म धिस बेन्झिन आता आउट ऑफ फॉलोईंग ऑप्शन हे कोणाला मॅच होतंय तर धिस विल मॅच टू धिस रेसॉर्स इन ऑल रेस। बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं बघा तर कॅटेकॉल जो आहे तर कॅटेकॉलमध्ये आपल्याकडे बेन्झिनमध्ये दोनच ओ एज ग्रुप असणार आहेत बट दे दोन गो ग्रुप कसे आहेत तर ॲट वन अँड टू पोझिशन ते कसे प्रेझेंट असणार आहेत तर ॲट वन अँड टू पोझिशन आपण जर क्युनॉल बघितला तर अगेन दोन ओए ग्रुप आहेत तर दोन ओए ग्रुप कसे कनेक्टेड आहेत तर ॲट वन अँड फोर पोझिशन वर मध्ये काय असतं रे तर इथे आपल्याकडे टोटल तीन ओए ग्रुप येतात आणि तीन ओए ग्रुप असतात वन टू आणि थ्री पोझिशनला ठीक आहे बघा आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया नेक्स्ट पॉइंटमध्ये काय विचारलंय तर विच अमंग द फॉलोइंग फिनॉल हॅज हायएस्ट मेल्टिंग पॉईंट कोणत्या फिनॉलचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो जास्त असणार आहे तर इथे आपण जर डिस्कस केलं तर एक सिंपल असं छोटंसं आर्टिकल टेक्स्टबुकमध्ये गिवन आहे ज्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे की हा इथे ओ एच आहे आणि इथे एनओ टू जर घेतला तर इथे आपल्याकडे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बनून जातं इथून एक हायड्रोजन बॉन्डिंग बनणार आहे आणि हे इथून एक हायड्रोजन बॉन्डिंग बनणार आहे इथे एक डिफरंट मॉलिक्यूल येईल आपल्याकडे इथे एक डिफरंट मॉलिक्यूल येईल आणि बिकॉज ऑफ धिस इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आपला जो मेल्टिंग पॉईंट आहे तो इथे इन्क्रीज होतो जे की बाकीच्या केसमध्ये पॉसिबल नाही आहे आता तुम्ही म्हणा ऑर्थोला का पॉसिबल नाही आहे तर इथे काय होऊन जातं रे तर इथे इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतं इथे काय होतं आपल्याकडे इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन इंट्रा मॉलिक्युलर म्हणजे काय तर त्या मॉलिक्युलमध्येच बॉन्डिंग होऊन जाते इथे इंट्रा आहे मॉलिक्युलचं त्या मॉलिक्युलमध्येच होतंय वेडॅज इथे इंटर आहे आणि बिकॉज ऑफ दिस इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इथला मेल्टिंग पॉईंट जो आहे तो इन्क्रीज होणार आहे सो आन्सर इथे करेक्ट बनेल पॅरानायट्रोफिनॉल फिजिकल प्रॉपर्टीजमधून एक क्वेश्चन आलेला आहे नेक्स्ट बघू आपण आता विच अमंग द फॉलोइंग कंपाउंड डज नॉट अंडर गो विल्यमसन सिंथेसिस विल्यमसन सिंथेसिस कम्स अंडर कॅटेगरी इथर जे इथरचं प्रिपरेशन आहे इथरचं एमओपी मेथड ऑफ प्रिपरेशन त्याच्या अंडर आपल्याकडे फक्त दोन रिॲक्शन आहेत आउट ऑफ दोज टू रिॲक्शन्स वन ऑफ देम ज्याच्यामध्ये आपल्याकडे कंपाऊंड असतो आर ओ एन ए अँड आर एक्स आर ओ एन ए आणि आर एक्स किंवा आर प्राईम एक्स लिहू शकतो तर इथे एन ए आणि एक्स हे बनवतात एन एक्स आणि राहिलेला जो पार्ट आहे आर ओ आर प्राईम हा असावाला कंपाऊंड बनवून टाकतो आता इथे जर बघाल तर मी स्पेसिफिकली मेन्शन केला आहे आर ग्रुप आर म्हणजे काय असणार आहे तर धिस विल बी युअर अल्काइल ग्रुप करेक्ट आता ह्या ऑप्शन्समध्ये बघाल तर ऑप्शन ए बी आणि डी हे सगळे अल्काइल ग्रुप्सच आहेत बट ऑप्शन सी मध्ये ऑप्शन सी मध्ये आपल्याला दिसतोय इथे बेन्झिन बेन्झिन म्हणजे झाला ए आर सी एल आता ए आर सी एल मधला हा जो सी एल आहे ते सी एल इज डिफिकल्ट टू सबस्टिट्यूट त्याचं सबस्टिट्यूशन इतकं इझी नसतं आणि बिकॉज ऑफ दॅट डिफिकल्टी हा वाला जो कंपाऊंड आहे धिस कंपाऊंड विल नॉट गिव्ह विल्यमसन सिंथेसिस विल्यम्सन सिंथेसिस इज अ टाईप ऑफ सबस्टिड्युशन रिॲक्शन आणि ए आर सी एलसाठी सबस्टिड्युशन इज नॉट पॉसिबल का नाही आहे पॉसिबल ह्याचं रिझन लास्ट ह्याच्यामध्ये मी दिलं होतं की इथे एक रेझोनन्स डेव्हलप झालेला असतो कोणामध्ये रेझोनन्स असतो तर बेन्झिन आहे बेन्झिनचा पायबॉन्ड देन हा इथला सिग्मा बॉन्ड आणि सी एलवरती प्रेझेंट असलेला लोन पेअर हा इथे एक रेझोनन्स डेव्हलप करतात आणि बिकॉज ऑफ दॅट तो बॉन्ड ब्रेकिंग जे आहे ते डिफिकल्ट बनून जातं ठीक आहे बघा आता नेक्स्ट बघूया आपण विच अमंग द फॉलोईंग कंपाऊंड इज ऑप्टेन वेन ॲनिसोल इज हिटेड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड घेतलेला आहे आणि ॲनिसोलवरती आपण काय केलंय तर डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड ॲड करतोय आता ॲनिसोल काय असतो पहिलं तर ते सगळ्यांना माहीत पाहिजे ॲनिसोल म्हणजे काय तर बेन्झिन रिंग घ्या ठीक आहे ह्या बेन्झिन रिंगमध्ये एक ऑक्सिजन आहे आणि त्या ऑक्सिजनला एक सी एच थ्री ग्रुप कनेक्टेड आहे ऑक्सिजनला काय आहे तर सी एच थ्री ग्रुप कनेक्टेड आहे आता ह्या कंपाऊंडवरती समजा आपण ॲड केलं टू एस डायल्युट फोर दॅट इज एच प्लस डायल्यूट एस टू एसओ फोन म्हणजे एच प्लस एच टू ओ लिहू शकतो आपण ठीक आहे राईट एच प्लस कुठून आला तर एच प्लस आला एसिडमधून एच टू एसओ फोन मधून आला आणि डायल्यूट आहे ना म्हणजे पाण्याची क्वांटिटी जास्त असणार आहे आता जेव्हा आपण इथे एच प्लस एच टू ओ ॲड करू त्याचा रिझल्ट काय बनून जातो रे तर इथे हा जो बॉन्ड आहेत हे बॉन्ड ब्रेक होणार आहेत आणि हे बॉन्ड ब्रेक होऊन त्याच्यापासून आपल्याकडे बनणार आहे इथे बेनझिन रिंग त्या बेन्झिन रिंगला असेल आपल्याकडे हा ओ मायनस आणि त्या ओ मायनसला हा एच प्लस अटॅच होईल सो इथे येईल ओ एच OH। जे बनवणार आहे फिनॉल आता जो राहिलेला पार्ट आहे सी एच थ्री तर सी एच प्लस बनेल ना मग त्या सी एचू प्लसला ओ OH एच मायनस कनेक्ट होईल तर हा बनणारा आहे आपल्याकडे मिथॅनॉल हा काय बनला मिथॅनॉल बनला मग असा आपल्याकडे ऑप्शन दिसतोय इथे ऑप्शन बी फिनॉल प्लस मिथॅनॉल नेक्स्ट बघू आपण आयडेंटिफाय द प्रोडक्ट ऑप्टेन व्हेन इथॉक्सी बेन्झिन इथॉक्सी बेन्झिन घेतलेला आहे आणि त्याला रिॲक्ट केलं आहे विथ हॉट कॉन्सन्ट्रेटेड एच आय खूप छान अशी रिॲक्शन आहे ही छान अशी का म्हणतो आहे कारण ह्याच्यामध्ये बऱ्याचदा मुलांना कन्फ्युजन होऊन जातं सो जिथे कन्फ्युजन ती रिॲक्शन आपल्यासाठी छान बनते का छान बनते कारण मार्क्स मिळवायचे चान्स तिथे जास्त बनतात बघा जेव्हा एच आय ॲड करतो तर कोणता बॉन्ड ब्रेक करायचा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असतं तर इथे कायम लक्षात ठेवायचं की ऑक्सिजन हा, जो आहे ना हाँ है? तो है। तो उक्षीजन, उक्षीजन हा ऑक्सिजन इथे कंज्युगेशनमध्ये त्यामुळे हा हा जो बॉन्ड आहे ना हा बॉन्ड स्ट्रॉंग झाला आहे आम्हाला बॉन्ड काय झालाय स्ट्रॉंग झाला आहे त्यामुळे तो बॉन्ड ब्रेक होणार नाही आहे सो इथे काय राहणार तर इथे ऑक्सिजन आणि त्या ऑक्सिजनला येणार हायड्रोजन ऑक्सिजनला काय येऊन जाणार हायड्रोजन कारण एच आय ला जर स्प्लिट केलं तर एच प्लस आणि आय मायनस बनेल मग इथे हायड्रोजन अटॅच झाला आता राहिला सी टू एच फाईव्ह मग त्या सी टू एच फाईव्हला अटॅच करून टाका आयोडिन सी टू एच फाईव्ह ला काय करायचं आहे तर आयोडीन अटॅच करून टाकायचं आहे आणि मग आता इथे आपल्याकडे प्रॉडक्ट बनणार आहे फिनॉल आणि इथाईल आयोडाइड फिनॉल फिनॉल आणि इथाईल आयोडाइड दिस इज युअर ऑप्शन ए ओके बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे आपल्याकडे तर इथे आहे आपल्याकडे ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड डज नॉट अंडरगो विल्यमसन सिंथेसिस मग अशीच आपण लिहिलं विल्यमसन सिंथेसिस जे आहे ते आपल्याला सी सिक्स एच फाय सी एल का नाही दिसणार आहे तर इथे हा जो सी एल आहे तर ह्या रेझोनन्समध्ये मध्ये आहे आणि बिकॉज ऑफ धिस रेझोनन्स इथे आपल्याकडे डबल बॉन्ड कॅरेक्टर बनून जाते हा सी वरती प्लस लिहू शकतो हा बॉन्ड मी इकडे पुढे शिफ्ट केला तर इथे बनवू शकतो मायनस चार्ज आणि बिकॉज ऑफ धिस कंज्युगेशन आता हे कंटिन्युएशनमध्ये मध्ये चालू राहणार आहे तर बिकॉज ऑफ धिस कंज्युगेशन हा जो बॉन्ड ब्रेकिंग आहे दॅट बॉन्ड ब्रेकिंग इज डिफिकल्ट आणि जर डिफिकल्ट आहे तर तिथे सबस्टिड्युशन जे आहे सीएलचं सबस्टिड्युशन दॅट सीएलिड्युशन बिकम्स डिफिकल्ट ओके बघा आता नेक्स्टमध्ये विचारलंय आपल्याला क्रोटोनिल अल्कोहोल काय क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजे काय असतो रे तर इथे आपल्याकडे चार कार्बन असतात मध्ये चार कार्बन असतात आणि मग त्याच्यामध्ये एक डबल बॉन्ड असतो क्रोटोनिल मध्ये काय असतं तर आपल्याकडे पहिला जो कार्बन आहे त्या पहिल्या कार्बनला येऊन जातो डबल बॉन्ड आणि मग त्याच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याकडे एक अवेलेबल असतो एच इथे घ्यायचा डबल बॉन्ड आणि मग त्याच्या रिस्पेक्ट मध्ये आपल्याकडे असणार आहे एक ओएच ग्रुप हा अल्कोहोलचा आणि हा डबल बॉन्डचा हे असं आपल्याकडे ओवरऑल स्ट्रक्चर बनतं मग आता हा कोणत्या टाईपचा बनणार तर हा आहे एक कार्बन हा कार्बन आहे पी टू कार्बन आणि कनेक्टे त्या का त्याला कनेक्टेड आहे हा एस पी थ्री कार्बन आणि मग त्याला अल्कोहोल आहे आता ही जर कंडिशन असेल तर त्या केसमध्ये आपण त्यांना म्हणतो ॲलिलिक अल्कोहोल बेन्झिलिक काय असतात तर बेन्झिलिकमध्ये एस पी टूच कार्बन असतो पण एस पी टू कार्बन असतो फ्रॉम बेन्झिन मग त्याला एस पी थ्री कार्बन असतो आणि मग त्याला हॅलोजन असतो त्याला अल्कोहोल असतो आता इथे अल्कोहोल बघतोय म्हणून अल्कोहोल मध्ये काय असणार आहे तर एस पी टू कार्बन जो आहे डबल बॉन्डेड कार्बन तो डायरेक्टली अल्कोहोलला कनेक्टेड असणार आहे आणि पॉलीहायड्रिक पॉली म्हणजे काय पॉली म्हणजे मल्टिपल पॉली म्हणजे मल्टिपल की असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये खूप सारे अल्कोहोल ग्रुप प्रेझेंट असतील मग हे जे ऑप्शन आहे क्रोटोनिलवालं तर क्रोटोनिलवालं मॅच कोणाला होणार आहे इट विल मॅच विथ धिस अलिलिक अल्कोहोल नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट नेम फॉर कॅटेकॉल कॅटेकॉलमध्ये काय कॅटेकॉल म्हणजे काय तर दोन ओए ग्रुप आणि दोन ओए ग्रुप त्याच्या फर्स्ट आणि सेकंड पोझिशनला प्रेझेंट आहेत इथे एक ओएच आहे इथे एक ओएच आहे आणि ही आपली बेन्झिन रिंग आहे तर वन आणि टूला आपल्याकडे काय आला अल्कोहोल आला दोन अल्कोहोल आले म्हणून तो झाला बेंझिन वन टू डायल वन थ्री जर असेल वन थ्री म्हणजे काय असतो तो मग एक वरतीच क्वेश्चन आला होता तो असतो रेसॉर्सिनॉल जर वन फोर असेल तर त्याला म्हणू शकतो आपण क्युनॉल वन फोर असेल तर त्याला म्हणणार आहे क्युनॉल राईट आणि वन थ्री फाईव्ह असेल तर त्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी एक नाव बनतो इथे फ्लोरो ग्लुसिनॉल ओके बघा आता नेक्स्ट विचार म्हणतो विच ऑफ द फॉलोइंग इज विनिली अल्कोहोल विनिली अल्कोहोल म्हणजे काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड एस पी टू कार्बन आणि त्या एसपी टू कार्बनला ओएच पी टू कार्बनला ओ एच मग इथे बघा आपल्याला दिसतंय ब्यूट टू इन टू ऑल आहे ब्यूट टू इन टू ऑल चार कार्बन आहेत त्याच्यामध्ये दो सेकंड कार्बनला डबल बॉन्ड आणि त्याच कार्बनला ओ OH एच दिला ब्यूट टू इन टू ऑल बाकी सगळ्या केसमध्ये जर आपण बघू तर इथे आता दिलाय आपल्याला ब्यूट थ्री इन टू ऑल त्याच्यामध्ये मॅच नाही होणार आहे चार कार्बन ड्रॉ केले आपण टूला ऑल केला आणि थ्रीला इन केला डबल बॉन्ड केला विच इज नॉट पॉसिबल प्रोप टू इन वन ऑल तिथे पण नसणार आहे टू मिथाईल ब्यू थ्री इन टू ऑल त्या केसमध्ये पण नसणार आहे ऑप्शन बनेल आपल्याकडे ऑप्शन बी नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजेंट ऑन मिथेनॉल मिथेनॉल आहे मिथेनॉल म्हणजे काय तर सी डबल बॉन्ड ओ त्याला सिंगल बॉन्ड एच सिंगल बॉन्ड एच त्याच्यापासून त्याच्यावरती आपण ग्रिग्ना डिएजंट जर ऍड केला आणि तो इन प्रेझेन्स ऑफ वॉटर जर ऍड केला तर इथे आपल्याकडे बनतो वन डिग्री अल्कोहोल दिस इज युअर प्रिपरेशन मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल ओके मिथेनॉल आहे त्याच्यावरती जर आपण ऍड करतोय ग्रिग्ना डिएजंट तर त्याच्यापासून ऑल्वेज मिळणार आहे आपल्याला वन डिग्री अल्कोहोल आणि मग इथे जर आपण बघू तर इथेनॉल हा वन डिग्री अल्कोहोल आहे प्रोपॅनॉल हा वन डिग्री अल्कोहोल आहे ब्युटॅन वन ऑल हा पण वन डिग्री आहे पण प्रोपॅन टू ऑल दिस इज टू डिग्री आता जर टू डिग्री असेल तर त्या केसमध्ये आपल्याला मिथॅनाल नंतरचे जे अल्डीहेड आहेत ते अल्डीहेड यूज करावे लागतात जर अल्डीहेड यूज केला तर तो बनवतो टू डिग्री अल्कोहोल आणि जर आपण किटोन यूज केला इफ यू यूज किटोन तर त्या केसमध्ये बनणार आहे थ्री डिग्री अल्कोहोल ओके इथे टू डिग्री हा वाला एक ऑप्शन दिसतोय म्हणून तो आपल्याकडे करेक्ट ऑप्शन बनेल नेक्स्ट आहे अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम आयसो प्रोपाईल अल्कोहोलचं नाव काय असणार आयसो प्रोपाईल अल्कोहोल काय असतो बघा तर तीन कार्बन आणि इथे एक ओएच OH ग्रुप तीन कार्बन आणि इथे एक ओएच OH ग्रुप आता कार्बिनॉल म्हणजे हा पार्ट झाला दिस इज कॉल्ड ॲज कार्बिनॉल मग त्याच्या रिस्पेक्टमध्ये त्याला आपल्याकडे इथे एक मिथाईल आणि इथे एक मिथाईल अटॅच झालेला आहे म्हणजे दोन मिथाईल झाले दोन काय झाले मिथाईल ग्रुप अटॅच झाले मग दोन ग्रुपसाठी नाव काय येतं तर इथे टर्म येते डाय तर मग इथे आपल्याकडे करेक्ट ऑप्शन बनेल मिथाईल कार्बिनॉल नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ डायहायड्रिक फिनॉल डायहायड्रिक डायहायड्रिक म्हणजे दोन अल्कोहोल ठीक आहे आता इथे बघा पायडोगायडॉल जर बघाल तर तीन तीन ओएज ग्रुप प्रेझेंट असतात ठीक आहे रेसोरसिनॉलमध्ये दोन ओएच असतात क्यूनॉलमध्ये दोन ओ एच असतात पण फ्लोरोग्रुसिनॉलमध्ये तीन ओएच असतात मी वरती दाखवलं होतं याचा एक्झाम्पल आत्ताच आलो होतं आपल्याला फ्लोरोग्रुसिनॉल तीनच आहेत पायरोगायरॉल तीनच आहेत कॅटेकॉल आणि क्यूनॉल या दोन्ही मध्ये आपल्याकडे असणार आहेत दोन ओ एच ग्रुप त्यामुळे वाला ऑप्शन आपल्याकडे करेक्ट बनेल नेक्स्ट बघा एक काहीतरी कंपाऊंड आपल्याला घ्यायचं आहे त्या कंपाऊंडवरती आपण ॲसिटिक अनहायड्राईड ॲड करतोय ओके okay? आणि त्याच्यापासून आपल्याकडे इथे आहे ॲस्पिरिन त्याच्यापासून काय आहे तर आपल्याकडे बनणार आहे ॲस्पिरिन आता ही कोणती रिॲक्शन रे तर ही रिॲक्शन आहे आपल्याकडे इस्टरिफिकेशन रिॲक्शन कोणती रिॲक्शन आहे इस्टलिफिकेशन रिॲक्शन यू कॅन रेफर दॅट रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट अशी रिॲक्शन आहे तर इथे आपण काय करतोय बघा रिए रिये, मध्ये काय करायचंय कंपाऊंड घ्यायचं आहे बेन्झिन रिंग आहे बेन्झिन रिंगला इथे प्रेझेंट असतो एक सी ओ एच ग्रुप त्याला एक कनेक्टेड असतो ओ एच ग्रुप ओके आता ह्याच्यावरती आपण ॲड करतो ऍसिडिक अनहायड्राईड म्हणजेच काय सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड ओ अगेन सी डबल बॉन्ड ओ आणि त्याला येतो एक सी एच थ्री ह्याची जेव्हा ॲडिशन करतो आपण ही जेव्हा ॲडिशन करतो तेव्हा इथे काय होऊन जातं तर हा ओ एच OH मधला एच हा वाला बाजूला पार्ट करायचा की इथे बनतो ओ मायनस आणि हा सी एचडी सी ओ हा इथे कार्बन बनतो प्लस हा इथून बॉन्ड ब्रेक केला तर आणि मग त्याचं कनेक्शन बनवून टाकायचं हा इथे ओ एच इट इज ठेवला आणि इथे ऑक्सिजन त्याला सी डबल बॉन्ड ओ त्याला आला सी एच टी आता हा जो कम्पाऊंड बनलेला आहे धिस कंपाऊंड इज टर्म ऍज ऍसपिडिंग ठीक आहे आणि ह्याच्याबरोबर बघा आता सीएसटी सीओ ओ आणि हा इथला एच असा बनवतो तो सी एच सी सीओ एच करेक्ट म्हणजे प्रोडक्ट दिसतोय सगळ्यांना बाकी हे प्रेझेंट आहे हे प्रेझेंट आहे हे आहे म्हणलं काय तर हा वाला कंपाऊंड आता हा कंपाऊंड काय आहे तर ह्या कंपाऊंडला म्हणतो आपण सॅलिसिलिक ऍसिड दिस कंपाऊंड इज एज सॅलिसिलिक ऍसिड नेक्स्ट बघा विच ऑफ द आयडेंटिफाय द कंपाऊंड ए कंपाऊंड ए आयडेंटिफाय करायचं आहे फॉर फॉलोइंग सिक्वेन्स रिव्हर्समध्येच कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला इथे बघा थ्री मिथाईल पेंटॅन थ्री ऑल आहे म्हणजे पाच कार्बन आले त्याच्यामध्ये इथे थर्ड कार्बनला ओ एच OH आहे देन त्याच कार्बनला आपल्याकडे अजून एक सी एच आहे ठीक आहे मिथाईल ग्रुप कनेक्टेड आहे आता हा बनवलाय कोणापासून तर आपण एखाद्या कंपाऊंडवरती ॲड केलेला आहे एच थ्री ओ प्लस त्याच्यापासून तो बनवला आहे कोणापासून तर इथे ॲड केला आहे आपण सी टू एच फाईव्ह सी टू एच फाईव्ह एम जी बी आर म्हणजे काय डे हा तर एजंट झाला मी आला आन्सर राईट म्हणजे इथे असणार आहे आपल्याकडे कंपाऊंड विथ डबल बॉन्ड ओ आता यू कॅन सी हिअर हा जो अल्कोहोल आहे हा थ्री डिग्री टाईपचा अल्कोहोल आहे थ्री डिग्री टाईपचा अल्कोहोल आहे म्हणजे इनिशियली इथे असणार आहे आपल्याकडे कीटोन काय असणार आहे कीटोन आता ह्याच्यामध्ये जे कार्बन्स आहेत त्यापैकी बघा आता इथे हे इथे दोन कार्बन आहेत तर हे दोन कार्बन मी हे वाले कन्सिडर करतो दिस इज फर्स्ट कार्बन दिस इज सेकंड कार्बन मग आता राहिले किती कार्बन बघा तर राहिलेले हे जे कार्बन्स आहेत चार कार्बन्स आणि चार कार्बनला असणार आहे डबल बॉन्ड चार कार्बन, कार्बन, कार्बन मधला कीटोन तो झाला ब्युटॅनोन चार कार्बनचा क्युटोन म्हणजे काय झाला ब्युटॅनोन ओके होपफुली तुम्हाला रिएक्शन क्लिअर असेल बघा नेक्स्ट मध्ये आपल्याला सेकंडरी सेकंडरी अल्कोहोल बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याला सिंगल बॉन्ड कार्बन त्याला अजून एक कार्बन असणार आहे आणि मग त्याला ओएच असणार आहे आता अशी वाली केस कुठे दिसते चेक करू आपण तर बघा इथे मला दिसतोय तो ऑप्शन सी सी डबल बॉन्ड आहे कार्बन मग त्याला एक कार्बन आहे आणि त्याला ओएच आहे तो ऑप्शन सी सिंपल होता नेक्स्ट बघा विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग इज हेमीटॉल हेमीसिटॉल काय असतं तर कार्बन आहे त्या कार्बनला ओ एच ग्रुप आहे त्याच कार्बनला ओ आर ग्रुप आहे एक कार्बन त्याला ओ एच त्यालाच ओ आर ग्रुप मग आता हे कुठे दिसतंय तर इथे दिसतंय ऑप्शन बी मध्ये दिसून जाईल कार्बन कार्बनला ओ आर आणि त्याला ओ एच सो दिस विल बी युअर हेमीटॉल नेक्स्ट आहे हायेस्ट ऍसिडिक स्ट्रेंथ ऍसिडिक स्ट्रेंथ जी आहे ती जनरली डिपेंड करते जो अनायन बनतो त्याच्या स्टेबिलिटीवरती डू ऑलवेज रिमेंबर धिस पॉइंट हा जो एनायन बनतोय ना इथे ए मायनस नाउ धिस एनायन का स्टेबिलिटी विल बेसिकली डिसाईड द ॲसिडिक कॅरेक्टर वी कॅन से स्टेबिलिटी ऑफ धिस इज प्रपोर्शनल टू ॲसिडिक स्ट्रेंथ ऑर ॲसिडिक कॅरेक्टर आता इथे जर हे सगळे कंपाऊंड आपण कंपेअर केले तर ह्या कंपाऊंडमध्ये पहिलं तर फिनॉल जे आहेत फिनॉल दिस फिनॉल्स हॅव मोअर स्टेबिलिटी दॅन अल्कोहोल तो अल्कोहोल पहिले तर कट डाऊन झाले आता हे जे फिनॉल आहे त्याच्यामध्ये हा जो पॅरा नायट्रोफिनॉल आहे ना यू कॅन सी हियर इथे मी ओ एच ड्रॉ केला आणि इथे मी एनो टू ड्रॉ केला नाव धिस एनो टू इज डू रिमेंबर इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हा काय आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे मग आता जेव्हा मी इथे आयन बनवेन हा ओ मायनस बनेन आणि आता त्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर कनेक्ट झालाय है। आता ह्याचा डिझल काय बनेल तर हा जो मायनस चार्ज आहे हा मायनस चार्ज डिक्रीज होणार आहे आणि जर मायनस चार्ज डिक्रीज झाला चार्ज डिक्रीज झाला म्हणजे स्टेबिलिटी वाढली स्टेबिलिटी जर वाढली तर ऍसिडिक कॅरेक्टर पण वाढणार त्यामुळे इथे पॅरा नायट्रोफिनॉल जो आहे हा आपल्याकडे करेक्ट ऑप्शन बनेल नेक्स्ट बघा विच ऑफ द फॉलोइंग नेम्स आर करेक्टली मॅच तुम्हाला थोडं दिसत नसेल मी थोडं झूम आउट करतो ह्या गोष्टी बघा इथे पॅक नेम कोणाचं डज नॉट करेक्टली मॅच असं विचारलेलं आहे कोणतं करेक्टली मॅच नाही आहे तर पहिलं करेक्टली मॅच कोणते आहेत ते बघू कॅटेकॉल कॅटेकॉल म्हणजे वन टू बरोबर आहे ठीक आहे ऑर्थोक्रिसॉल बघा ऑर्थोक्रिसॉल म्हणजेच रॉंग झालं ऑर्थो क्रिसॉल म्हणजे काय असतो रे तर क्रिसॉल म्हणजे अस हा असावाला कंपाऊंड असतो की ज्याच्यामध्ये आपल्याकडे एक ओ एच ग्रुप आहे आणि त्या ओ एच ग्रुपच्या ऑर्थोपोजिशनला सी एच थ्री ग्रुप असेल हा बनतो आपल्याकडे क्रिसॉल त्यांनी दिलाय काय वन टू थ्री ट्रायल विच इज नॉट पॉसिबल तर इथे ऑप्शन थ्री ऑप्शन सी जो आहे तो करेक्ट झाला ओके हे इडिट्स करून नेक्स्ट बघा टर्शरी बेन्झाईक बेन्झा बेन्झिलिक अल्कोहोल विचारलेला आहे काय विचारलं आहे आपल्याला तर टर्शरी बेन्झिलिक अल्कोहोल ओके बेन्झिलिक अल्कोहोल ऑलरेडी आपण बघितलंय बेन्झिन बेन्झिनला एक कार्बन आता त्या कार्बनला अजून दोन कार्बन असतील म्हणजे हा टर्शरी कार्बन झाला आणि मग त्याला ओ एच असेल आता बघू आपण वन बाय वन प्रत्येकासाठी इथे बघा हा जो कार्बन आहे दिस विल बी वन डिग्री एकच कार्बन कनेक्टेड आहे ना त्याला हा आहे थ्री डिग्री मिळालं आहे आन्सर आपल्याकडे थ्री डिग्री ह्याला टू डिग्री घेऊ शकतो आपण आणि हा पण टू डिग्री बनेल राईट तर दिस विल बी यर थ्री डिग्री अल्कोहोल ओके ऑप्शन हा मला करेक्ट झाला नेक्स्ट वॉट इज कॉमन नेम ऑफ बेन्झिन वन थ्री डायोल वन थ्री डायल वन थ्री डायल म्हणजे झाला तो रेसॉरसिनॉल ओके कॅटेगॉल म्हणजे असणार आहे वन टू क्युनॉल म्हणजे असणार आहे वन फोर क्युनॉल म्हणजे असणार आहे वन फोर आणि पायरोगायरॉल म्हणजे तीन असतात त्याच्यामध्ये वन टू आणि थ्री नेक्स्ट बघा आईपॅक नेम विचारले क्रोटोनिल अल्कोहोलचं क्रोटोनिल अल्कोहोल म्हणजे काय आहे रे तर चार कार्बन आहेत इथे एक ओए घेतला आहे मी पहिल्याच कार्बनला आणि हा जो सेकंड कार्बन आहे त्या सेकंड कार्बनला आला एक डबल मॉर तो तो बनेल ब्यूट टू इन वन ऑल ब्यूट टू इन वन ऑल विच विल बी ऑप्शन बी अँड धिस वॉज युअर लास्ट क्वेश्चन फ्रॉम अल्कोहोल फिनॉल अँड इथर ऑफ एम एस टी सीई टी सीई टी एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये आलेला हे सगळे क्वेश्चन्स होते ओके होपफुली यू हॅव अंडरस्टूड ऑल द क्वेश्चन्स विथ वॉट युअर एक्सप्लेनेशन आय हॅव गिव्हन ठीक आहे इफ यू वॉ हॅव एनी डाउट्स यू कॅन पुट अप इन कमेंट सेक्शन आय विल ट्राय टू रिप्लाय ऑन दोस कमेंट्स सो दॅट युअर डाऊट्स विल गेट क्लिअर ऑल राईट देन ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम अँड कीप स्टडी इन एन्जॉय स्टडी बाय बाय